नहीं यार नहीं, मुझे आज पता चला भाई ऐसे जो लगाते हैं गंदा ही, इतनी मेहनत करके जो लगाते मुझे भी नहीं अच्छा हाँ? नहीं कभी नहीं करेंगे ऐसा, इसको प्यार से काटेंगे अपनी बेटी। बनवलेला आहे हा सुंदर केक, त्याच्या मागे रीजन आहे तर माझ्या पप्पांचा वाढदिवस आहे आणि ह्याच महिन्यामध्ये पप्पा रिटायर सुद्धा होत आहेत, तर ह्या महिन्यामध्ये माझे इंडियाला जायचा प्लॅन होता बट अनफॉर्च्युनेटली मला तो ड्रॉप करावा लागला कारण की आता जी सिच्युएशन चालू आहे त्यामध्ये ट्रॅव्हल करणं सेफ नाही आहे, बट खूप फॅमिलीला मी मिस करत आहे तर मी कसं त्यांना कसं ते ती मुवमेंट मी सेलिब्रेट करू त्यासाठी विचार केला की चला एक शिकायला पण मिळेल आणि एक सेलिब्रेट पण करता येईल, त्यामुळे आज हा एक सुंदर केक पप्पा तुमच्यासाठी। तर हा केक बनवताना आम्ही काय धमाल केली आहे तेही आपण बघूयात आता पुढे। नमस्कार मंडळी, तर घेऊन आलो आहोत एक नवीन व्हिडिओ। तर हा व्हिडिओ आहे आपण आज करणार आहोत किचन ऍक्टिव्हिटी आणि आपण आज बनवणार आहोत केक। आणि हा केकची स्पेशालिटी अशी आहे की घरामध्ये आपल्या जे काही साहित्य आहे ते यूज करून आपण हा केक बनवणार आहोत। मी काही केकमध्ये एवढी मास्टर नाहीये पण मला हेल्प करायला आणि मला केक शिकवायला येत आहे माझी फ्रेंड स्वाती। तर स्वाती खूप छान केक बनवते, तिचे केक खरंच खूप ऑसम असतात, खूप केकची व्हरायटी तिला माहिती आहे। बस बस। तर आज आपण बनवत आहोत एगलेस फ्रूट केक आणि त्याला लागणारे साहित्य मी तुम्हाला दाखवते। तर हे आहे आपलं साहित्य, 2 कप मैदा, 1.5 कप साखर, 1.5 कप दही, 2 टेबलस्पून बेकिंग पावडर, 1 टेबलस्पून बेकिंग सोडा, ऑइल 4 टेबलस्पून, मिल्क आपल्या कन्सिस्टन्सीप्रमाणे आणि इथे आपण सॉल्टेड बटर यूज करणार आहोत 4 टेबलस्पून। तर हे आहे आयसिंगचं सामान, आपण इथे यूज करणार आहोत प्युअर व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट, त्यानंतर व्हिप क्रीम, ह्या डेकोरेशन बॅग आहेत ओके। आणि हा फ्रूट केक असल्यामुळे हे फ्रूट्स आपण इथे यूज करत आहोत, स्ट्रॉबेरी, ब्लूबेरीज, त्यानंतर ॲपल, किवी ऑप्शनल आहे, हे जर नसेल तर तुम्ही बनाना आणि रासबेरी सुद्धा यूज करू शकता। आणि हे काही स्प्रिंकल्स आहेत फॉर द डेकोरेशन ओके। सो आता आपण ओव्हनला 350 वरती सेट करून प्री हीट साठी ठेवत आहोत ठीक आहे। देन हम लोग लेंगे 1.5 कप हमारा योगर्ट। आपण यूज करत आहोत दही, ते थीक पाहिजे, वॉटरी ने पाहिजे जास्त। ठीक आहे, इसके अंदर हम डालेंगे 4 टेबलस्पून बटर। 4 टेबलस्पून बटर फोर टेबल स्पून ऑइल टाकणार आहोत। करून आपण मैदा गाळून घेणार आहोत। हमारा 2 कप मैदा, 2 टेबलस्पून बेकिंग पावडर, 2 टेबलस्पून तो फटके निकलेगा, 2 टीस्पून 2 टेबलस्पून और 2 टेबलस्पून और 2 टीस्पून में क्या डिफरेंस है? और अब इसके अंदर जाएगा 1.5 टीस्पून बेकिंग पाउडर। बेस बनवण्यासाठी आपण मैदा, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर मस्तपैकी गाळून घेतलेला आहे या गाळणीने आणि हे आम्ही एकदाच गाळून घेतलेलं आहे, तुम्ही तीनदा गाळलं तर एकदम उत्तम। हे मला वेट इन्ग्रेडियंट रेडी हो गया, योग्य ड्राय
ठीक है, अब हम ड्राई इंग्रेडिएंट को वेट में थ्री टाइम्स में डालेंगे और स्पैचुला से डालेंगे। से इतना डाला, थोड़ा एक साथ नहीं डालना है सारा, ठीक है, थोड़ा थोड़ा करो, मतलब टाकायचा है। 2 टीस्पून वैनिला एसेंस डाल। ग्रीस करेंगे ऑयल से और मैदा। मैदा इज डस्टिंग। ह्याला मी 350 वरती प्री हीट करून घेतलेला, ओके, आणि आता आपला हा बेस मस्तपैकी आपण टाकले ओव्हन मध्ये टाकणार आहोत आपला बेस, ओके। शुगर सिरप आइसिंग जो दो लेयर्स के बीच के अंदर लगाते हैं ना, वो ये, ओके। पानी हमने लिया हाफ कप और चीनी लेस देन हाफ, लिटल लेस, और इसको वन बॉईल होने तक उनको पकाना है। और जैसे ही ये बॉइलिंग पॉइंट पे आ जाए तो जितना भी हमारा फ्रूट्स है सब इसके अंदर डाल देंगे। उससे क्या होगा, जितना तुम्हारा जो फ्रूट्स है उसके अंदर उसका फ्लेवर आ जाएगा, ठीक है। तर आपण ही शुगर सिरप बनवला आणि त्याच्यामध्ये आपण छोटे छोटे फ्रूट्स कट करून टाकले, जसे की स्ट्रॉबेरी, ऍपल, किवी, आणि हे आपण केकच्या बेसमध्ये यूज करणार आहोत। आता केक आपला थंड होत आहे, तिथपर्यंत आपण आयसिंगचं प्रिपरेशन करूया। आयसिंगसाठी केक पूर्ण जे गरम असतं ते पूर्ण थंड होऊ द्यायचं, मगच आयसिंग करायची। आणि हे व्हिप क्रीम आपण फ्रीजरमध्ये ठेवलेलं, सो ह्या व्हिप क्रीमला जेव्हा पण तुम्ही बाजारातून आणाल तेव्हा फ्रीजरमध्ये ठेवा, आणि जेव्हा तुम्हाला यूज करायचं असेल त्याच्या 5 ते 6 तास अगोदर ह्याला फ्रीजरमधून काढून नॉर्मल यूजसाठी तुम्ही यूज करू शकता। सो आयसिंगसाठी आपण एका बाउलमध्ये बर्फ घेतलेला आहे आणि ह्याच्यावरती आपण आयसिंग करणार आहोत। पूर्ण सुख असलेलं भांड तुम्ही वापरा हे व्हिप क्रीम टाकण्यासाठी। नेत्रा, ये तुम्हारा ओवर बीट नहीं होना चाहिए, अगर ये तुमने ओवर बीट किया ना तो तुम्हारा फिर से क्रीम मेल्ट होना स्टार्ट हो जाएगा, तो तुमको आइसिंग के लिए वर्क नहीं होना चाहिए। तो अभी हमारा ये आ गया है ऑलमोस्ट रेडी, ऑलमोस्ट रेडी, इट विल टेक 1 to 2 मिनट्स, ओके, ठीक है। तो इसमें इस टाइम पे हम लोग क्या यूज कर सकते हैं, समटाइम्स किसी का कंप्लेंट रहता है कि लाइक आपका क्रीम फिर से सॉफ्ट हो गया, ठीक है, तो उसके लिए तुम ये पुडिंग मिक्स यूज कर सकते, ओके। तो तुम इसको धीरे धीरे डालो और दिस इज द, ऐसे चेक कर सकते कि अगर तुम्हारा क्रीम ऐसे थिकनेस कितना, नहीं अगर तुम्हारा क्रीम नहीं गिर रहा है तो दैट मीन्स क्रीम इज रेडी, ठीक है। तो ये तुम्हारा क्रीम रेडी है क्योंकि वो नीचे नहीं गिर रहा है जब तक तुम उसको जोर से नहीं, आपलं काम नाहीये, प्रोफेशनल स्वातीचं काम आहे आणि ती तिचं काम बरोबर करत आहे, आपण फक्त बेस आणि बेसिक एक मला फक्त येत। अब ये तुम्हारा क्रीम रेडी हो गया है, जिस जिसको इश्यू रहता है ना कि हमारा क्रीम मेल्ट हो जाता है तो वो लोग यूज कर सकते हैं पुडिंग मिक्स। तर आता आपण ह्याला काढून घेत आहोत, ओके, हे सिरप आपण पूर्णपणे गाळून घेतलेलं आहे आणि हे आपले फ्रूट्सचे तुकडे, ठीक है। ये नेता थोड़ा इसमें फ्रूट डाल रही हूँ मैं तुम्हें, उसके लिए जो अपन ऊपर का डेकोरेशन करेंगे ना थोड़ा सा ग्लेज हो जाएगा।
ये तेरा वो वाला फ्रूट है जो अपने को ग्लेज करना है, तो उससे क्या होगा फ्रूट थोड़ा लंबा टाइम भी चलेगा, प्रिजर्वेटिव होता है शुगर और तुमको फ्रूट्स को तुम्हारे ग्लेज भी करेगा। ओके सो काही वेळेला काय होतं की आपल्याला घाई असते आणि वर्किंग लेडीज साठी कधी कधी त्यांना टाइम भेटत नाही पण केक खायची इच्छा होते, तर तुम्ही असे सुद्धा रेडी मिक्स यूज करू शकता। हे आहे बेटी क्रोकर्सचं किंवा पेल्स बेरीचं पण तुम्ही यूज करू शकता, असे बरेचसे फ्लेवर मार्केटमध्ये अवेलेबल असतात आणि हे क्विक केक रेसिपीसाठी खूप छान आहे। तर ह्याच्यामध्ये वॉटर ऑइल आणि एग यूज करून हे केक बनवता येतात, पण ज्यांना एगलेस बनवायचं असेल ते 1/3 कप योगर्ट यूज करून सुद्धा हे केक एगलेस बनवू शकता ह्याने। तर आम्ही आमचं काल टाइम वाचवण्यासाठी ऑलरेडी हे केक म्हणजे आम्ही आता इथे यूज केलेलं आहे ट्रिपल चॉकलेट फज, तर ह्याने आम्ही हे असे 2 बेस केलेले आहेत। तर आता आपण आयसिंग करूयात। ये हम डेकोरेशन के लिए बना रहे हैं हमारा ड्रिपिंग, तो ड्रिपिंग के लिए हम लोगों ने ड्रिपिंग के लिए हम लोगों ने यूज किया है 1/2 कप ऑफ हमारा हैवी व्हिपिंग क्रीम और उसका 3 टाइम्स यूज करना है, येलो चॉकलेट मेल्ट और एनी मिल्क मेल्ट। इसमें कलर भी है, इसके अंदर कलर भी है, हम अपना व्हाइट मेल्ट भी यूज कर सकते हैं। ठीक है, तो हमने सबसे पहले जो हमारा क्रीम था उसको अच्छे से बॉईल कर लिया, माइक्रोवेव में भी कर सकते हो और तुम अपना स्टोव पे भी कर सकते हो गैस पर। ठीक है, व्हिप क्रीम को तो उस जो हमारा व्हिप क्रीम था उसको हमने हमारा चॉकलेट मेल्ट के अंदर डाला और अच्छे से उसको हमें मिक्स करना है टिल क्रीमी टेक्सचर। ठीक है, अभी देखो इसके अंदर अगर तुमको लम्स दिख रहे हैं ना, तो हम उसको फिर से 30 सेकेंड्स के लिए माइक्रोवेव करेंगे। ठीक है, तो ये इजीली मेल्ट हो जाता है, ये इजी मेल्ट हो जाता है, इजी मेल्ट है। वो वाला ये है पाइपिंग बैग आणि ह्याला आपण असे नोजल्स लावणार आहोत, असे नोजल लावणार आहोत आणि ह्या नोजल मुळे आपण मस्त पैकीशी डिझाईन करू शकतो। ही स्टार नोजल आहे 1 एंड, हे स्टार नोजल आहे। अशा वेगवेगळ्या प्रकारचे नोजल्स मार्केटमध्ये अवेलेबल असतात, जशी तुम्हाला डिझाईन पाहिजे तसे तुम्ही नोजल्स खरेदी करू शकता आणि तुमच्या केकला डेकोरेट करू शकता। स्प्रेड कर दो फ्रूट्स को, ये हम अब ये फ्रूट हमारा प्रेजर्वेटिव नहीं, पूरा नहीं खत्म करना, ये फ्रूट प्रेजर्वेटिव में डिप हुआ हुआ है तो खराब भी नहीं होगा तुम्हारा जल्दी। करेक्ट, तर आता आपलं क्रम कोटिंग झालेलं आहे आणि क्रम कोटिंग नंतर आपण एकदा फायनल कोटिंग पण करणार आहोत। क्रम कोटिंग नंतर आपण थोड्या वेळ ते फ्रीझर मध्ये सुद्धा ठेवू शकतो, सो ते बऱ्यापैकी सेट होतं आणि मग तुम्ही ते लेवलला करू शकता। फाइनल डेकोरेशन से पहले इसको 10 मिनट्स के लिए हम लोग फ्रीजर में रखेंगे, जिससे तुमको क्या होगा जो फाइनल डेकोरेशन होगा वो भी स्मूथ आएगा। ठीक है, ठीक है, अब केक हमारा फाइनल टच के लिए रेडी है। अब इसको हम बीच में से पूरा कवर कर देंगे, कदर बीच में से पूरा। हाँ। ओ जलेबी डालना है बीच में से मैं पूरा कवर।
चलो खरच मी स्वातीला थँक्स बोलेल की इतका सुंदर केक तिने आज मला शिकवला आहे आणि ह्याच्या मागे थँक्यू स्वाती तुला की इतकी ह्याच्या मागे इतके एफर्ट्स आहेत आणि ते मला एकटीला बिलकुल जमलं नसतं आणि हे मला काही ट्रिक्स या माहिती पण नव्हत्या की हे सुद्धा केक मध्ये युज होतं. सो आज काहीतरी वेगळं शिकायला मिळालं. आय होप तुम्हाला हे आवडेल, तुम्ही ही रेसिपी फॉलो कराल. तर आपण आता स्वातीला विचारलं तिला कसं वाटलं. थँक्यू सो मच नेत्रा फॉर इन्व्हाइटिंग मी. मुझे तुम्हारे साथ काम करके बहुत अच्छा लगा. इवन बहुत मजा आया. हम लोगों ने इतना मस्ती किया, चाय पिया, टी देख लिया हम लोगों ने और फाइनली जाके हमारा ये केक रेडी हो गया. तो आई होप आप सबको भी ये बहुत अच्छा लगा हो. आप लोग जरूर इसको ट्राई कीजिए. नेत्रा तुम भी इसको जरूर ट्राई करना. तुम इसको ट्राई करो अकेले से और फिर बताना, तब मैं खाने जरूर आऊंगी. तो सो थैंक यू सो मच फॉर वॉचिंग द वीडियो. ऐसे ही नेत्रा आपके साथ नए नए सब्जेक्ट्स के साथ बनी रहेगी. आप प्लीज इसके चैनल को जरूर सब्सक्राइब कीजिए. शी इज द बेस्ट. थैंक यू सो मच नेत्रा. थैंक यू. आणि ही रेसिपी ट्राई करा आणि तुमच्या प्रतिक्रिया हाँ कमेंट मध्ये लिहून पाठवा. करेक्ट. आप लोग भी इस रेसिपी को जरूर ट्राई कीजिए और कमेंट बॉक्स में लिख के जरूर बताइए. मुझे भी बहुत अच्छा लगेगा. थैंक यू सो मच.